तगड़क वीडियो है क्या? तगड़क 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 अरे भाई तू मैगी पका, तू उधर इधर मत घुस नत्तू भाई सामने भाई। क्या चल रहा है तेरा, तू क्यों कावरा व्यावरा हो रहा है? अरे उसको आग नहीं लग रहा है, तुमने कोने में डाल दिया फुल टाइम पास चल रहा है। क्या बोलता अनिल? शिव सकाळ मित्रांनो, तर आज आपण चाललोय पदरगडला आणि काल रात्रीच आम्ही इथे येऊन थांबलोय गणेश घाटापाशी। हे आहे गणपती मंदिर, जे की भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावरती खांडस गावातून अवघ्या 25 मिनटाच्या अंतरावरती आहे। आणि ही आपली टीम आहे अशी इकडे, जी चहाची तयारी करते। काय झालं अनिल? बस मजा आली रात्री। नत्तू कामात आहे, काल पण असाच होता। तर आपले टेंट तिकडे लागलेत, दोन टेंट आहेत, एक माझा आहे आणि एक आपले भरतदादा ले। सकाळी लवकर आले ते, 4-5 वाजता आले जवळपास, तर ते पण इथे थांबले। आणि आता आपण निघणार आहोत जवळपास अर्धा तासाने वरती जायला। तसं तुम्हाला कधी जर पदरगडला यायचं आहे तर खांडस हे बेस्ट विलेज आहे पदरगडला जाण्यासाठी, जो की भीमाशंकरला जाणारा गणेश घाटाचा रूट आहे त्याच रूटवरती आहे। आणि यायचं जर झालं असं कर्जतवरनं तुम्हाला टमटम घ्यावी लागते किंवा बस असते, सध्या बस तर बंद आहेत, तर टमटम वगैरे हायर करून तुम्हाला यावं लागेल। आणि मुरबाडवरनं तुम्हाला कशेळीवरपर्यंत यावं लागेल आणि कशेळीवरनं तुम्हाला खांडसला यावं लागेल, तर असा हा रूट आहे। तर खांडस हा बेस्ट विलेज आहे। तर आपण झाली आपली मस्त पहाट, झोप वगैरे काढून रात्रीची जी काय गुलाबी थंडीची मजा घेऊन आता आपण निघतोय वरती। चला फायनली आता आपण निघालोय वरती। आपली टीम सकाळी लवकर आले 5 वाजता, भरतदादा, मौलिक दादा आणि त्यांचे सालेत ना, त्यांचे साले नाशिकवरून आलेले पाहुणे, तर हे 4 आपल्याला जॉईन झालेत, टोटल 7 जण ही टीम आहे। चला आणि अशा प्रकारे आपण पदरगडच्या पठारावरती पोचलेलो आहोत। जसं की तुम्ही मला पाहताय, पाठी जो आहे पदरगड आणि पूर्ण भीमाशंकरची रांग, आणि नुकताच माझा पाय मुरगळला त्यामुळे फार त्रास होतो। आणि ठीक आहे, हळूहळू जाऊ, आता टीम चालली पुढे। तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदाच ट्रेकमध्ये पूर्ण दर्शन झालं आहे पदरगडचं। जसं की तुम्ही पाहू शकता, जो हा मोठा भाग आहे हा शिवलिंगासारखा भासतो आणि जो छोटा भाग आहे हा नंदीसारखा भासतो, म्हणून त्याला नंदी आणि पिंड असं पण म्हणतात। सध्या आपण आलो त्याला वळसा घालून, आता इकडनं आपण आतमध्ये घुसतो आहे जंगल। तर मित्रांनो, सध्या असा आपल्यापाठी हा पदरगड जो की, आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर तिथे मध्ये एक गड आहे, ती आहे शिडीची वाट, जी की भीमाशंकरला एक जातो तिकडनं रस्ता। आणि हा आपल्याला पूर्ण असा ट्रॅव्हल्स मारून, ह्या गडा पूर्ण असा ट्रॅव्हल्स मारून 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 आपल्याला हा पूर्ण किल्ल्याला डोंगराला वेढा देऊन आपल्याला जाता येतं। तर माहीत नाही कॅमेरा दिसत नाही पण तिथे काहीतरी लोकं चढतात आहेत, काही लोकं। हा जंगल ट्रेक एवढा मस्त आहे ना, मान्सूनमध्ये एकदा करावा, खूप मजा येते। तर मित्रांनो, सध्या आपण पोचलो आहे विहिरीपाशी। जशी की ही विहीर बावडी, आणि याला पूर्ण काठोकाठ पाणी आहे, याला काढून पिऊ पण शकता गाळून वगैरे। इथे पदरगडचा किल्ल्याला जाणारा बोर्ड आणि इकडनंच एक्झॅक्टली हा रस्ता आतमध्ये जायला, भरतदादा गेला, इकडनं आपल्याला वरती घळीत जायचं आहे।
चला। आणि आपल्यासोबत नवीन यूट्यूबर आहेत, आपल्या यूट्यूब का नाम काय? केसी ट्रेकर म्हणून नवीन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। आता आम्ही पण एकमेकांच्या सबस्क्राईब करणार आहोत चॅनलला। तर नवीन पार्टनर आहेत आणि आपले दोन मेंबरचं इंट्रोडक्शन राहिलेलं, ते म्हणजे भरत दादांचे नातेवाईक। तुमचं नाव काय दादा? पंकज। आणि तुमचं? गणेश। नाशिकवरून आलात ना? हो, नाशिकवरून आलेत पदरगड खास चढण्यासाठी। तर चला सफर सुरू करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घळीत पोहोचलेलो आहे, जिकडनं ही चिमनी क्लाइम्बिंग चालू आहे। नत्तू चढतोय एक एक करून, फुल मजा आहे। भरत दादा फुल सपोर्ट करतोय सगळ्यांना। हे सांभाळून रे, मजा येणार रे, थरारक आहे जरा। कोण जाणार पुढे त्याचा व्हिडिओ काढा? थांब आलो मी। एक एक जण चढत आहे वरती, पण मजा येणार आहे। आपल्यासोबत मलंगडला असणाऱ्या तृप्ती समोर आहेत आणि त्यांचा मुलगा ऋत्विक। मलंगडच्या व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला, कसं वाटतं मला तुम्हाला? ते कालच रात्री मला मेसेज केलेला, पण ते सकाळी आले आणि आम्ही रात्री कॅम्पिंगला होतो इकडे। सगळ्यांना मजा वाटते काय? लटका मग परत।
जाऊन सध्या आपण किल्ल्यात जसे पोहोचलोय, ही तिसरी गुहा आहे इथे किल्ल्याची. आणि इकडनं पहिले पायऱ्याचे निशाण दिसतात, इथे खाली छोट्या पायऱ्या होत्या, इकडे हे प्रॉपर मोठ्या पायऱ्या आहेत. इकडनं वरती गेलं की प्रॉपर आपण पुढच्या वरची जी गुहा आहे आणि वरचा तो पिण्याकल त्याच्या खाली पोचू. तर ही अशी मस्त गुहा, इकडे तुम्ही स्टे वगैरे करू शकता, येऊन चूल वगैरे मांडायला दगड वगैरे पण ठेवलेले आहेत. फक्त लाकडांची सोय तुम्हाला करावं लागेल इथे येताना, कारण शेकोटी वगैरे थोडीशी मस्त वाटते. आणि समोर असा व्हिएगम, असा अभय व्हिएगम, असा अरे भीमाशंकरचा डोंगर रांग समोरची मस्त वाटते. पोचलेलो आपण इकडे पण वाट, इकडे पण वाट, पण इकडे आड इकडे वाट. चला बर, तर मित्रांनो पायऱ्या चढून किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला आपल्याला इथे तीन पाण्या टाक्या बघायला मिळतात, ज्या की बुजलेल्या आहेत. मला कदाचित याचं पण गड संवर्धन, ह्या टाक्याचं पण संवर्धन लवकरात लवकर होईल असं मला वाटतं, कारण ती टीम ऑलरेडी इकडे आलेली आहे ज्यांनी पुढची टाकी साफ केलेली आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रसर्जा धर्मशास्त्र पंडित न्याय गोविंद धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो सध्या आपण आहोत पदरगडवरती, आणि हा पदरगडची उंची जवळपास 2200 फूट एवढी आहे. कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणारा जो घाट आहे गणेश घाट, त्या घाटाच्या रक्षणासाठी पदरगड आणि तुंगी म्हणून एक तिथे किल्ला आहे त्याचा हा निर्माण केला होता. हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा कुठेही उल्लेख नाही, पण जेव्हा औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजूबाजूचे किल्लेसुद्धा त्यांनी घेऊन आणि त्याच्यावरती थोडी डागडुगीजी करून हा किल्ला परत अस्तित्वात आणला होता. या किल्ल्यावरती अवशेष बघण्यासारखे काही नाही, गुहा आणि पाण्या टाक्या सोडल्याशिवाय. पण तरी पण वन डे ट्रेकच्या दिवशी हा किल्ला एवढा छान आहे, तुम्ही इकडे येऊ शकतात, फक्त सोबत तुमचे प्रस्तरारोहणाचे इक्विपमेंट्स घेऊन या, कारण काय ते थोडंसं काही दोन पॅच आहेत त्या गोष्टीला आपल्याला त्या गोष्टींची गरज पडते. लहान लहान मुलं फॅमिली वगैरे येऊ शकतात निवांत, त्याला दुसरा मार्ग पण आहे, पण गावकऱ्यांना विचारून या जर तुम्हाला चिमनी क्लाइम्बिंग करायची नसेल तर. ह्या किल्ल्यावरनं आपल्याला इकडे हा भीमाशंकरचा डोंगर आणि तसंच इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे हा समोर जो सुळका दिसतोय तो आहे पेठचा किल्ला. तसंच आपल्याला ह्या साईडला सिद्धगड आणि माथेरानची डोंगर रांगसुद्धा दिसते. फार मोठा परिसर ह्या किल्ल्यावरनं आपल्याला पाहता येतो. इकडनं समोर जो तुंगी किल्ला ज्यावरती काही अवशेष नाही तोसुद्धा दिसतो. आणि ह्या किल्ल्यावरती बघायला गेलं तर त्या काळी पाण्याचा साठा फार होता, पण जसं जसं दिवस गेले तसं तसे ह्याचा किल्ल्याचा पाण्याचा संपत गेला.
मित्रांनो, सध्या आपण पोहोचलो किल्ल्यावरती आणि हा जो सुळका लागतो पहिला, एक्झॅक्टली त्याच्या खाली जी 4 नंबरची पाण्याची टाकी आहे, जशी ही ह्या किल्ल्यावर 2018 पाण्याचा साठा बिलकुल नव्हता. इथे जो कोणी ट्रेकर याचा पाण्यासाठी तळमळ करत होता, एक तर खालूनच कॅरी करावं लागत होतं किंवा मग आपल्याला पर्याय नव्हता, खाली जी विहीर आहे त्यामध्ये पण पाणी घाण साचलेलं असायचं. त्याच गोष्टीचा एका मंडळाने पुढाकार घेऊन, त्यांचं नाव आहे सिद्धगडाचे शिलेदार मंडळ, यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांनी 4 मोहिमात ह्या टाकीचा गाळ काढून साफ करण्यात आला आणि आता त्याच्यामध्ये पाणी हे पिण्यासारखं आहे. कारण असं आहे, तुम्ही बघून असं बोलणार की पाणी पिण्यासारखं नाही, पण कारण ते पाणी पिण्यासारखं आहे, कारण त्यामध्ये मच्छर आहेत, माशा फार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही हे पाणी गाळून व्यवस्थित पिऊ शकतात. आणि त्याच मंडळाचे एक सदस्य आपल्यासोबत आहेत इथे, तृप्ती नाखवा. कसं वाटतं आपल्याला आपल्या मंडळाने हे काम केल्याबद्दल? हो खरंच, कारण का इतकं अरुंद रस्त आणि त्याच्यामध्ये सामान वगैरे सगळं कॅरी करून घेऊन येणं, बरोबर. पिण्याच्या आधीच 2018 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम होते आणि जेव्हा काम करत असताना पिण्याच्या पाण्याचा पण प्रॉब्लेमच होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे काम केलंय, तर ते म्हणजे कौतुकास्पदच आहे ते आणि त्यांच्या कामाला पण सलाम आहे खरंच. जी आता तुम्ही जो थरार बाहिला चिमणी क्लाइम्बिंगचा, त्या घळीतनं एवढं सगळं वजनदार सामान घेऊन इकडे येणं आणि त्या मोहिमेला फत्ते करून त्यांनी आपलं अस्तित्व, म्हणजे काय किल्ल्यासाठी एका मावळ्याचं अस्तित्व काय असतं एका किल्ल्यासाठी, आपले तसं सिद्ध करून टाकलं त्या मंडळाने. त्या खरंच त्या मंडळाला सलाम आमच्या गडसफर टीमकडनं. आणि आपल्यासोबत अजून एक मंडळ आहे, बरोबर. गड संवर्धनसाठी खरंच भाग घ्या आणि असे गड संवर्धन करा जेणेकरून खरं मनाला शांती भेटते. आज इथे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, कारण तुम्ही इथे येणार तर मार्च एप्रिलपर्यंत तुम्हाला हे पाणी मिळणार आणि हे पाणी तुम्ही सहज पिऊ शकता हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांच्या कार्याला खरंच सलाम. आपल्यासोबत अजून एक मंडळी, ती म्हणजे ऋत्विक. ऋत्विका यांचा मुलगा आहे, तिचं वय काय 9 वर्षाचा ना, 9-10 वर्षाचा मुलगा. याने मलंगड सर केला आणि त्र्यंबकेश्वरचा पिनाकल, पायण्याचा पिन्याकल पण सर केला आणि आज चिमणी क्लाइम्बिंग करून आलेला आहे. खरंच याचं धाडसी जे आहे, एक आई, आईचं जे धाडस आहे मुलाला सगळं गड किल्ले फिरवण्याचं, खरंच सलाम आहे त्या गोष्टीला. तर अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ संपतो आहे, लवकरच भेटू आपण तुम्हाला नवीन ब्लॉगला. तोपर्यंत जय शिवराय.